ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. हे एक्झाम्पल सुद्धा MSBT बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये 2 मार्क्ससाठी विचारलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1 मध्ये. म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचं 2 मार्क्ससाठी एक एक्झाम्पल हे फिक्स येतच. ओके, आणि हे सिम्पल एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असतं आणि व्हॅल्यूज पुट करायचे असतात. ओके, सो हे एक्झाम्पल आहे, फाइंड एरिया बाउंडेड बाय वाय इज इक्वल टू साईन एक्स अँड एक्स ॲक्सिस फ्रॉम एक्स इज इक्वल टू 0 to x = π. तुम्हाला जर एरिया फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे a इज इक्वल टू फ्रॉम इंटिग्रेशन a to b y इंटू dx. तर ज्यामध्ये a ची व्हॅल्यू किती दिली आहे 0, b ची व्हॅल्यू दिलेली आहे पाय आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे साईन x. ओके, आता मी या व्हॅल्यूज इथे पुट करते, 0 to π, y ची व्हॅल्यू काय आहे साईन x इंटू dx. ओके, आता साईन x चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्हाला बेसिक फॉर्म्युले जे आहेत, अगदी मोठे मोठे नको पण बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. सो साईन x चं इंटिग्रेशन येतं -cos x. ओके, आणि हे लिमिट इथे लिहायचे 0 to π. आता पाय म्हणजे काय असतं? पाय म्हणजे डिग्रीमध्ये 180 डिग्री, पाय बाय 2 असतील तर 90 डिग्री, बरोबर, पाय बाय 3 असेल तर 60 डिग्री, पाय बाय 4 असेल तर 45 डिग्री. करेक्ट, म्हणजे पायला 180 कन्सिडर करायचं, त्याप्रमाणे याला डिवाईड करायचं. ओके, सो आता इथे मायनस साईन मी सध्या बाहेर ठेवते, म्हणजे येईल इथे cos x आणि 0 to π. ओके, सो आता cos x, आता इथे काय करायचं आहे, आपण इथे काय करणार आहोत, एकदा अप्पर लिमिट काय आहे पाय आणि एकदा 0. सो एकदा काय पुट करणार, cos π - cos 0. ओके, सो cos π, cos 180 ची व्हॅल्यू किती येते, cos 180 ची व्हॅल्यू येते -1. ओके, -cos 0, हे सगळं तुम्ही कॅल्सिअर फाइंड आउट करा. cos π कॅल्सिअर डिरेक्टली पुट करू नका, cos 180, कारण आपला कॅल्सि आपण डिग्री मोडमध्ये ठेवलेला असतो. ओके, सो पायच्या ठिकाणी 180 पुट करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळेल. आणि cos 0 ची जी काय व्हॅल्यू आहे, ओके, सो cos 0 ची व्हॅल्यू काय येईल तुमची, cos 0 कॅल्क्युलेट केलं तर तुमचा येतो अगेन -1. ओके, सो आता इथे -1 -1 -2 झाले आणि हे बाहेरचं, म्हणजे आन्सर काय येईल, a = 2² युनिट्स. ओके, हे असणार लास्ट आन्सर, जे हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं लास्ट आन्सर हे येईल. ओके.